अक्षय निमित्त आप्पाची वाडी ते संत बाळूमामांचं मूळ क्षेत्र असलेल्या मेथके गावापर्यंत आज भव्य पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पारंपरिक वेशातील वारकरी मृदुंगाचा गजर करत तल्ली होऊन या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते ठिकठिकाणी या दिंडीचं भाविकांनी जल्लोषी स्वागत केलं सायंकाळी मेदके इथल्या बाळूमामा मंदिरात दिंडीची सांगता झाली संत बाळूमामांचं आराध्य दैवत असलेल्या अप्पाचीवाडी इथल्या हलसिद्धनाथ मंदिरातून दरवर्षी अक्षय तृतीयेनिमित्त दिंडी निघते अप्पाचीवाडी ते मेतके गावापर्यंत निघणाऱ्या भव्य पायी दिंडी सोहळ्यात कोल्हापूर गडिंगलस निपाणी मुरगुड परिसरातील हजारो भाविक सहभागी होतात आज सकाळी सात वाजता हलसिद्धनाथ मंदिरातून पायी दिंडीला प्रारंभ झाला पारंपरिक वेशभूषा केलेले वारकरी आणि डोक्यावर तुलसी वृंदावन घेतलेल्या महिला या दिंडीत भक्तिभावानं सहभागी झाल्या होत्या धनगरी ढोल मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनामाचा जप करत हे वारकरी चालत होते आणूर गावात दिंडीचं जल्लोषात स्वागत झालं वेदगंगा काठी असलेल्या बस्तवडे गावात दिंडीनं विसावा घेतला इथं वेदगंगेच्या पाण्याचं पूजन करण्यात आलं त्यानंतर हमीदवाडा मार्गे ही दिंडी सायंकाळी मेतके इथल्या बाळूमामा मंदिरात आल्यानंतर पायी दिंडी सोहळ्याची सांगता झाली